हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर खेकडे आज मिळालेले होते मार्केटला, आणि नेहमी असे काही मिळत नाही, ते कधीतरीच मिळतात. तर काही वेळांना ते साफ करून देत नाही आपल्याला, आपण घरीच करायला लागतात. पण ह्यावेळेस मिस्टरांनी बाहेरूनच साफ करून आणले होते, फक्त मला स्वच्छ धुवून काढायचे होते. तर या ठिकाणी सगळ्यात आपण स्वच्छ पाण्याने धुवून काढणार आहोत, आणि बाकीचे जे वरचं पाठीचा जो भाग असतो तर तो काही त्यांनी आणलेला नाही आहे, फक्त आतमधला जो घर असतो तो ठेवण्यासाठी एक मोठा पाठीचा भाग त्यांनी आणलेला आहे. तर या ठिकाणी बघा, स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत मी मस्त, आणि आता ते बाजूला ठेवूया. आता आपण असा छान खानदेशी टाईप आपला मसाला करूया. आपण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, आता माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवती आहे. तर या ठिकाणी कांदा कट करून घेतलेला आहे मी हुबा, तो आपल्याला छान तेल घालून असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. थोडा काळपट होईपर्यंत आपण त्याला भाजणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं पण आपण त्यामध्ये कट करून टाकलेलं आहे. लसूण पाकळ्या, आलं आणि सगळं आपण एकत्र असं भाजून घेणार आहोत. कोथिंबीरीच्या काळ्या देखील घेतलेल्या आहेत मी. कोथिंबीरीच्या पानांपेक्षा काळ्यांमध्ये छान असा अर्क असतो आणि छान कोथिंबीरीचा त्यामध्ये स्मेल असतो, तर त्यामुळे कोथिंबीरीच्या काळ्या घातल्या तरी भरपूर आहे. आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत. त्यानंतर ते काढून घेतले मी, गार करायला ठेवले. तमालपत्र घेतलेले आहेत 2 ते 3. त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे, मुठभर दाणे घेणारे, 2 मिऱ्या घेतल्या, 2 लवंगा घेतल्या. तोही मसाला आपण खडा मसाला भाजून घेणार आहोत. मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे, छान असा वास सुटेपर्यंत. या ठिकाणी आता भाजून घेतलेलं आहे. तुम्ही म्हणत असाल की खोबरं काही भाजलेलं नाही आहे, तर या ठिकाणी मी खोबरं आधीच असं भाजून ठेवलेलं असतं, तर ते मी घालणार आहे. मिक्सरला आधी कोरडा मसाला, आपला खडा मसाला आपण बारीक करून घेणार आहे. त्यामध्ये मी आता खोबरं घातलेलं आहे 3 चमचे. मिक्सरला बारीक करून घेऊया. त्यानंतर आपण कांदा भाजून घेतलेला आहे आणि लसूण वगैरे आलं, तर ते आपण त्यामध्ये घालून वाटण तयार करून घेऊया. तर या ठिकाणी मस्त असं वाटण आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर पातेल्यात आता आपण तेल घालणार आहोत. त्यानंतर जिरे घातलेलं आहे, जिऱ्याची फोडणी दिलेली आहे तेलात. जिरे छान तळतळलं की आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते आपण त्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1/2 चमचा हळद घालणार आहोत. लाल तिखट घालायचं आहे आपल्याला 2 चमचे. नंतर आपण गरम मसाला घातलेला आहे 1 चमचा. छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. मंद आचेवर तेल सुटेपर्यंत चांगलं 5 ते 7 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. वाटणला चांगलं तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, कारण मसाला छान परतून झाला की छान अशी टेस्ट येते. त्यानंतर धुवून ठेवलेले खेकडे आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. मी गरम पाणी करायला ठेवलं होतं बाजूला, ते गरम पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि खेकडे आपल्याला कमीत कमी 1/2 ते 1/2 तास शिजू द्यायचे, म्हणून आपल्याला जास्तीचं पाणी घालायचं आहे. खेकडे बुडतील आणि त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला घालायचं आहे. तर या ठिकाणी अजून मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि तेही घातलेलं आहे. तर बघू शकता की खेकडे खाली आहेत आणि वर डब्बल दुप्पट एवढं पाणी मी घातलेलं आहे. तर 1/2 ते 1/2 तास आपल्याला छान असं शिजून घ्यायचं आहे मंद आचेवर, म्हणजे खेकड्यांमधला तो अर्क त्यामध्ये सारमध्ये उतरतो आणि खूप छान असा टेस्टी रस्सा आपला तयार होतो. हे बघा, शिजून 1/2 झालेलं आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला भातासोबत, भाकरीसोबत, कशासोबत खायचं आहे त्यानुसार आपण सार ठेवू शकतो. तर या ठिकाणी बघा, एवढा सार मी या ठिकाणी राहू दिलेला आहे आणि आपली खेकड्याची रस्सा भाजी रेडी झालेली आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तसेच तुम्ही बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवत जा, म्हणजे नवीन नवीन जे व्हिडिओ मी अपलोड करते ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील, तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.